ताजा अपडेट्स साठी स्पीड न्यूज लाइव 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। नमस्कार, मी अनुराधा कदम आणि तुम्ही पाहता स्पीड न्यूज लाइव 24। कलाकारांशी संवाद या विशेष भागामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। कालच एक नवीन रॅप सॉन्ग रिलीज झाले आणि त्या सॉन्गचं नाव आहे कोल्हापूरची लवंगी मिरची। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कोल्हापूरच्या अनेक गोष्टी आज जगात प्रसिद्ध आहेत, तसंच कोल्हापूरच्या पोरी लई भारी असं सांगणारं एक गाणं काल रिलीज झालं आणि युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांच्या भेटीला देखील आलंय। तर या गाण्याची सर्वेसर्वा कोण आहे या हे देखील आता युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना कळालंय। तर ही परी मुल्लाणी जिने हे रॅप सॉन्ग बनवलंय आणि गायलंय ती आज आपल्याला या संवादामध्ये भेटीसाठी आलेली आहे। तर जाणून घेणार आहोत आपण या भेटीमध्ये तिचा या रॅप सॉन्गच्या माध्यमातून संवाद प्रवास आणि तिने या सगळ्या गाण्यासाठी घेतलेली मेहनत। तर सुरुवातीला आपण स्वागत करूया परी मुल्लाणीचं। तुझं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये। थँक्यू। परी, रॅप सॉन्गच का? ऍक्च्युली रॅप सॉन्ग म्हणजे आतापर्यंत मी जो प्रवास केलेला आहे म्हणजे रेडिओ जॉकीच्या कोर्स थ्रू बाकीच्या अनेक कलांसोबत, बट रॅप सॉन्ग म्हणजे असं म्हणत आलं की बाबा काहीतरी वेगळं करायचं, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी ओळख बनवायची आहे आणि ती पण कोल्हापूरची ओळख बनवायची आहे। इतर लोक बोलतातच प्रत्येक वेळी की मला हे करायचंय ते करायचं, पण माझं इंटेन्शन वेगळं होतं की नाही मला सगळ्यांपेक्षा वेगळं करायचंय। मग असाच विचार आला की काय नेमकं काय करायचं। मग 2 वर्ष झाली महापुराच्या आधीपासून मी रॅप सॉन्ग लिहिलंय हे, आणि रॅप सॉन्ग लिहिताना प्रत्येक वेळी अडचणी येत गेल्या की मी लिहिते खूप पण त्यातलं थोडक कसं घ्यायचं हे कळत नव्हतं। मग वेळोवेळी माणसं भेटत गेलीत, एक कॅफेमध्ये माझी भेट झाली रमीज मुल्लाणी यांच्यासोबत आणि त्यांनी मला सपोर्ट केला की तू माझे मित्र आहेत नदीम नायकवडी त्यांना भेट, ते खूप छान तुला सपोर्ट करतील। मग त्यांच्या थ्रू मला थोडस आयडिया यायला लागली की रॅप सॉन्ग म्हणजे काय असतं नेमकं। मग ह्या दोघांचा पहिला रॅप सॉन्ग महापूरचा रिलीज झाला, त्यानंतर मग मीही ठरवलं की बाबा मुलं करतायत मुलगी कोण नाहीये म्हटल्यावर आपण करायला लागतंय आणि कोल्हापूरची मिरची बनून करायला लागते, आणि माझे जे लिहिलेलं सगळं गाणं होतं लिरिक्स होते ते त्यांना फार आवडले। ते म्हटले की खूप छान पद्धतीनं तू इंटेन्शन लिहिलंयस, तुझे छान आहे, तुझ्याकडं अगदी भांडार आहे शब्दांचं, फक्त ते थोडंसं शॉर्टमध्ये कर, रॅपला कसं कनेक्ट करता येईल ते बघ आणि त्यानुसार तू बनव म्हणजे ते तुला बेटर वाटेल। मग त्या पद्धतीनं प्रवास सुरू केला। मग नदीमनं ओळख करून दिली स्वरूप ओतारीची, त्यानं मग म्युझिकसाठी मदत केली, मग मला बाकीचा सपोर्ट एक गुरु म्हणून त्यानं मला खूप छान पद्धतीनं सपोर्ट केला की नाही परी असं तसं, मोटिवेशन दिलं, माझं मन डगमगत होतं की बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळं मला हे त्रासदायक नाही होणार ना, तो म्हटला काही होत नाही, होतंय तुझं, तुझ्याकडे सगळं आहे आणि आवाजही चांगला आहे आणि तशा पद्धतीनं तुझं वागणंही आहे, त्यामुळे कोल्हापूरची लवंगीची तुला शोभते आणि तू करायचं। त्यानं हे सांगितल्यावर उभारीला आले आणि केलं, डन केलं। तर एकतर आपण, तू पहिली मुलगी आहेस कोल्हापूरच्या रॅप सॉन्ग ऑनलाईन रिलीज करणारी, तर हे जेव्हा ठरलं की असं काहीतरी करायचंय तर हा कसा विचार एकतर घोळला मनामध्ये तर आला, पण त्याच्यानंतर तुझी कशा पद्धतीने त्याच्याकडे वाटचाल सुरू झाली? खरं बघायला गेलं तर मला आधी रेडिओ सेक्शन साठीच आवड होती, आरजे म्हणूनच काम करायचं होतं वेळोवेळी, जिथे जिथे ऑडिशन्स येतील तिथे मी ऑडिशन्स दिल्या, पुढे थोड्याफार ऍक्टिव्हिटीज मध्ये गेले असेल किंवा एक नशिबाचा भाग असेल काही माहित नाही, बट मी प्रयत्न करत राहिले। लहानपणापासूनच मला संगीताची, नृत्याची, गाण्याची, म्हणजे कुठल्याही क्षेत्रात नेलं तर ते तिथं मी बजावून दाखवणारच असे हुनरबाजच आहे। बाबांनीही फार सपोर्ट केलाय, लहानपणी कराटे इयत्ता 2री मध्ये माझं झालं कम्प्लीट, ऑरेंज बेल्ट झाला। मग तेव्हापासून एक ढासू होती ना ती प्रतिमा अजूनही आहे, 2री मुलगी मी, तरी पण बाबांनी मला मुलगा म्हणूनच सांभाळले आणि अजूनही मुलगा म्हणूनच बघतात, त्यामुळे त्यांच्या उद्देशानं मी जे आत्ता आहे ती मला वाटते की त्यांनी मला ते तेव्हा लहानपणापासून दिले म्हणून मी आज त्यांच्यामुळे आहे, त्यामुळे तो मनात एक विश्वास होता की नाही घरातल्या मुलाण्यांचं नाव थोडं मोठं करायचं आणि काहीतरी वेगळं करायचं, आणि कोल्हापुरात आल्यावर कोल्हापूरची लवंगी मिरची बनूनच म्हटलं समाजासमोर यायचं की बाबा तुम्ही एक बंदिस्त नाही आहात, एका पडद्यामाग लपणाऱ्या तुम्ही नाही आहात, आणि समाजाचा जर विचार केला, धर्माचा जर विचार केला तर मनावर आणि डोळ्यांवर पडदा असेल तर समाजाचं काहीही आपण म्हणजे भीती मनात असावी असं मला वाटत नाही, त्यामुळे बाबांचेही विचार, आईचाही सपोर्ट, घरातल्यांचा थोडाफार अनसपोर्ट तरी पण केलं।
तुझा उल्लेख केलास की घरातून थोडंसं डगमगीत म्हणजे 19-20 वातावरण होतं. एकतर तुझ्या घरातून वेगळ्या पद्धतीचं वातावरण असल्यामुळे ह्या सगळ्या साठी तू रेडी राहिलीस आणि ठाम राहिलीस तुझ्या या कलेवर. पण ह्याच्या निमित्ताने घरात अशी काही चर्चा झाली आणि काय नेमकं त्या घरातलं वातावरण होतं? घरात चर्चा म्हणजे हीच गोष्ट होती की म्हणजे आउटडोर शूट करण्यासाठी कासुटा वगैरे सगळं घालावं लागणार, मग समाजाचं बोलणं खाऊन घ्यावं लागणार की आपली मुलगी कासुटा घालून कुठं नाचते. रॅप सॉन्ग असलं की थोडस बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण मला वाटते की प्रत्येकाने जर दृष्टिकोन चांगल्या पद्धतीने घेतला, बी पॉझिटिव्ह घेतला, तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हलीच बघता येतील. आपला जर विचार किंवा आपले जर मनाचे मतभेद असतील की नाही बाबा ड्रेसिंग सेन्सवरून जर जज केलं जातंय तर हे चुकीचं आहे. आजवर कित्येक कलाकार असे आहेत की ते म्हणजे पडद्याच्या मागं आहेत. म्हणजे सिक्रेट सुपरस्टार आमिर खानचा जो पिक्चर आहे त्यामधून आपल्याला समजते की बऱ्याच कला आपल्या जवळ असतात पण घरचा सपोर्ट नसतो, समाजाची भीती असते आणि ह्या अनुषंगानं आपण प्रत्येक वेळी आपली कला मागं लपवून ठेवली जाते. तर हे मला नको आहे. तुम्ही तुमच्याकडे प्रत्येक स्त्रीकडे प्रत्येक नवीन नवीन कला आहेत, प्रत्येक प्रेरणा स्थान आहे. स्त्री अशी शक्ती आहे की ती म्हणजे धरतीवर अगदी थैमान माचवू शकते पण चांगल्या पद्धतीचं. त्यामुळं तुम्ही त्या इंटेन्शननं पुढे गेलात तर खरंच नक्कीच यशस्वी व्हाल. फक्त तुमच्या मनाचा जो विश्वास आहे तो कमजोर होऊ देऊ नका. घरातले तुम्हाला सपोर्ट करणार नाहीत, बाहेरचे करणार नाहीत, पण स्वतःमधला हुनर जर तुम्हाला दाखवायचा असेल तर तुम्ही प्रत्येक वेळी धाडसानं पुढे जा. तुमची कला तुम्हाला नक्कीच जिंकायला लागेल. थोडंसं आपल्याला कधी कधी प्रवाहाविरुद्ध जावं लागतं असं जेव्हा करायचं असेल तेव्हा. तू म्हणालीस आता मगाशी की जसं आता तुझं जे गाणं आहे तर त्याच्यातले बोल सुद्धा असतात की अगदी ती जी कोल्हापूरची मुलगी आहे ती किती धाडसी आहे, जर कोणी तिच्याशी नडला तर त्याला कशा पद्धतीने ती त्याची जागा दाखवते. हे सगळं तुझ्या गाण्यामध्ये आहे किंवा त्या शब्दामध्ये आहे, स्वरांमध्ये आहे. तर या एकीकडे हे सुरू असताना की याच्यासाठी तुझा सगळा हा प्रवास प्रयत्न सुरू असताना मग घरच्यांना तू मनवलंस कसं? कशा पद्धतीने त्यांना या सगळ्यासाठी राजी केलंस? खूप चेष्टेचा विषय आहे हा. एकतर आई होती, म्हणजे आई प्रत्येक वेळीच माझा एक सॉफ्ट कॉर्नर आहे. आई माझ्यासाठी मैत्रीण आहे माझी पहिला. कुठलीही गोष्ट असू दे, अगदी मित्र झाला, मैत्रीण झाली, कुठला प्रवास झाला, कुठला प्रसंग झाला, आईला सांगितला नाही असं कधी होतच नाही. आई होती सपोर्टला, बट तिचं एकच महत्वाचं कारण होतं की तू सिक्रेट सुपरस्टार सारखं कर, कुठेही ऑन स्क्रीन येऊ नको. मला फक्त एवढंच पाहिजे की पुढे भविष्यात तुला त्रास नको बाळा, बाकी काही माझं मत नाहीये. तू कर, तुझ्या करण्याबद्दल मला काहीच म्हणजे नाही तफावत नाही, बट मला तू सिक्रेट सुपरस्टार सारखी जसं धनुष्याचं कोलावरे डी गाणं ते इंटेन्शन ठेवून ती मला प्रत्येक वेळी म्हणायची की परी तू असं कर, तुला ते असं शोभेल बघ. तू आउटडोर केलीस तर लोकांचा समाजाचा जरा दृष्टिकोन बदलेल. तू आहेस, मला माहित आहे, बाबांना माहित आहे, घरच्या सगळ्यांना माहित आहे की तू काय आहेस किंवा आपण काय आहोत. पण बाकी जर समाज बघणारा वेगळ्या दृष्टीनं बघेल त्यामुळे त्या पद्धतीनं तू करू नकोस, अशा पद्धतीनं कर. त्यामुळे ऑन स्टुडिओ मी गाणं रेकॉर्ड केलं. ह्या सगळ्या प्रवासातला अनुभव कसा होता? कुणी कुणी तुला यामध्ये मदत केली? कशा पद्धतीने ज्याला जेव्हा असं म्हणतो आपण एखादा सिनेमा म्हणजे स्क्रिप्ट वरून स्क्रीन पर्यंत येण्यापर्यंत खूप सारे प्रसंग असतात, तर या गाण्याशी रिलेट काय अनुभव आहे तुझे? खरं बघायला गेलं तर गेली 2 वर्ष मी प्रयत्न करते, 2 वर्ष प्रत्येक ठिकाणी धडपडते. मला म्युझिक साठी कोणतरी मदत करेल, मला स्टुडिओ साठी मदत करेल, मला कुठेतरी म्हणजे अपॉर्च्युनिटी मिळेल, असं प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह थिंकिंग होतं. बट जेव्हा गाणं तयार करायला गेले, स्टुडिओ मध्ये जाणार होते, तेव्हा आईचा म्हणजे एक आतनं हाक होती, बाळा चाललेस, होणार ना नक्की चांगलं. मनातनंही खूप टेन्शन होतं की होईल ना नक्की चांगलं, म्हणजे बाकीच्यांचा प्रतिसाद येईल का चांगला, होईल का माझं गाणं चांगलं, हेही मनातून होतं. पण जसं मी पाय टाकला स्टुडिओत, जसं हेडफोन कानात आला, माईक समोर दिसला, सगळं जग विसरले आणि फक्त माझ्या धुंदीत राहिले आणि गाणं म्हणजे शूट करून आणि क्लिअर करून घेतलं. स्वरूप सोबत होता त्यामुळे भीती नव्हती. स्वरूपच्यामुळं मला हे म्हणजे धाडस आलं. माझ्या बरोबर शिवभक्त आहे खरा, माझा गुरु आहे, तर मला काही भीती का नाही. घरी म्हणजे घरचं कोणीच नव्हतं, फक्त स्वरूप होता सोबत, म्हणून म्हटलं काही नाही आता करून टाकायचं, काही पाठीमागं घ्यायचं नाही. स्वरूपच्या मदतीनं आतापर्यंत आले पुढं. आणि बाकीच्या गोष्टी बघायला गेलं तर घरातल्यांना वाटत होतं की म्हणजे चांगलं होईल नाही होईल, थोडं 50%
कॉन्फिडन्स त्यांचाही लो होता. बट जसं गाण्याला व्ह्यूज वाढत गेले, लाईक्स वाढत गेले, फोनवर फोन येत गेले, मेसेजवर मेसेज येत गेले, खूप छान लिहिलेस, खूप छान म्हटलंयस, खूप छान आवाज आहे, रॅप वाटतंय, अगदी अंगात असं झाशीची गाणी संचारली आमच्या, असं जसं प्रतिक्रिया या लागल्या कॉलवर, तसं वाटायला लागलं की नाही मी बेस्ट आहे, मी चांगलं केलंय, मी जिंकले. बाकी मला कुठलीच अपेक्षा नव्हती की मला यातून काही पुढे मिळेल, काही मिळणार आहे काही नाही. फक्त माझा एकच हेतू होता की प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री विविध गुणांनी नटलेली आहे. तुमच्या कला तुम्ही जर उंबऱ्याच्या बाहेर येऊन म्हणजे दिल्यात तर तुम्ही खरोखर ग्रेट आहात. उंबऱ्याच्या आत जेव्हा तुम्ही असाल तेव्हा एका चार भिंतीमध्ये बंदिस्तच असणार. प्रत्येक स्त्रीकडे एक कला आहे, प्रत्येक नारीकडे एक शक्ती आहे. फक्त त्या कलेचा आणि शक्तीचा वापर करा आणि पुढे चला. तुम्हाला अडचण येणार, खाच खळगे येणार, तुमच्या प्रत्येक आयुष्यात अपयश येत राहणार किंवा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अडचण येत राहणार, पण अडचण आहे म्हणून थांबू नका. त्या अडचणीला मात करून कसं पुढे जाल बघा आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल असं माझं तरी मत आहे, माझा अनुभव आहे. ग्रेट परी. असं म्हणतो की पहिल्यांदा कलाकार जो असतो तो स्वतःच्या आनंदासाठी ती कला आधी स्वतः जगतो आणि तो जितक्या त्या ताकदीने जगतो तेवढीच ती छान पद्धतीने साधारण होत असते. तर याच्याही बाबतीत तुला असंच आहे म्हणावं लागेल की तुला आधी ते स्वतःला इतकं मनापासून करायचं होतं आणि म्हणून ते इतक्या छान पद्धतीने तयार झालं आणि ऐकणाऱ्याला तो आनंद मिळणार आहे नक्कीच. आता पुन्हा मला एक माझ्या उत्सुकतेचा असा प्रश्न आहे की जेव्हा आपण तू ठरवलंस की आपल्याला हे रॅप सॉन्ग किंवा कुठलंही गाणं आहे, तर शास्त्रीय गाणं असेल तर त्याची एक वेगळी शैली असते, त्या चालीचं गाणं म्हणायचं असेल तर त्याचा एक वेगळा लहेजा असतो, एक वेगळा बाज असतो. आपल्याला गंभीर गाणं, सॅड सॉन्ग असेल किंवा खूप भावुक गाणं गायचं असेल तर त्याच्यासाठी त्या सगळ्या भावना गायकाच्या त्या कुठेतरी आल्या पाहिजेत शब्दात. तर हे सगळं जे काही काय म्हणू आपण एक नियमावली आहे किंवा ती पद्धत आहे सादर करण्याची, तसं रॅप सॉंगची सुद्धा एक वेगळी शैली आहे. तर या शैलीचा काही वेगळा अभ्यास केलास किंवा सतत काही वेगळ्या पद्धतीने तू त्या? ऍक्च्युली मी रॅप सॉंग्स ऐकले म्हणजे जसं रमीचा आला, नदीमचा आला, त्यानंतर स्वरूपचे बघितले, तेव्हा कळालं की रॅप म्हणजे नेमकं काय असतं. आपण आपली कथा दुनियेसमोर सादर करू शकतो. गली बॉयचा जो पिक्चर आहे तो अतिशय सुंदर आहे. कितीतरी त्याला प्रसंग येत गेले, कितीतरी वाईट अनुभव येत गेले, बट माणसंच वेळोवेळी भेटली, त्याची कला तिथपर्यंत साजली आणि त्यानं स्वतःच नाव केलं. आपला टाइम आएगा जसं आहे तसं प्रत्येकाची वेळ येत असते, फक्त मनात विश्वास पाहिजे की खरंच आपला टाइम आएगा. मग तसंच हे जे मनात होतं की नाही बाबा काही पण असू देत, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं म्हणजे कष्ट तर घ्यावेच लागणार, हार्डवर्क तर करावंच लागणार. रोज घरी काम करताना किंवा बाहेर जाताना गाडी चालवताना माझं गाणं माझ्या कानात आणि होठात असायचं, ते बडबडत करत जायची आणि प्रत्येक वेळी रात्री 10 मी प्रॅक्टिस करायची म्हणजे मला कसं कशा पद्धतीने चांगल्यात चांगलं सॉन्ग करता येईल आणि प्रत्येकाची मनं जिंकता येतील. त्यामुळे मी फार कष्ट घेतले, 2 वर्ष अथक प्रयत्नांनी, अफाट प्रयत्नांनी मी हे आता यश मिळवले. त्यामुळे मी खूप हॅपी आहे या गोष्टीसाठी. 2 वर्ष तू या सगळ्याच्या मागे होतीस, त्यातनंच तुझी त्या गोष्टीसाठीची किती तळमळ आहे हेच मुळात दिसून येतं. तर कुठलीही कला जेव्हा आपण सादर करतो की ती आपल्या पुरती असते तेव्हा ती छंद म्हणून ठीक असते, पण जेव्हा तू ही ऑनलाईन रिलीज करायची ठरवलीस तेव्हा नक्कीच एक प्रश्न येतो, तो आर्थिक प्रश्न. तर हे सगळं गणित कसं जुळवून आणलंस? एकतर मी मला लहानपणापासून पैसे साठवण्याची आवड आहे. म्हणजे जसं मी कॉलेजला गेले तसं बाबांनी मला तेव्हापासूनच सांगितलेलं की स्वतःचा खर्च स्वतः काढण्याची आपल्याकडे ताकद हवी. मग तेव्हापासून मी छोटे छोटे मोठे मोठे जॉब करत आले. जसं माझं शिक्षण पूर्ण झालं तसं मी ते पैसे साठवून रेडिओ जॉकी कोर्स, जर्मन लँग्वेज कोर्स, म्हणजे अदर ऍक्टिव्हिटीजचे काही पण कोर्सेस असतील ते मी स्वतःच्या खर्चातनं केले आणि कॉलेजमधून मिळणारी शिष्यवृत्ती, माझी स्कॉलरशिप, यातनं मी माझं बीकॉम शिक्षण पूर्ण केलं. त्यामुळे प्रत्येक वेळी मला हा इंटेन्शन होता की मला पैसे साठवून करायचं आहे, आई बाबांकडे पैसे नाही मागायचे, कारण की माझा छंद आहे हा, की माझी कला आहे, मग मी ते पैसे मागून नाही करणार नाही. मला माझी कला जोपासायची आहे तर माझे पैसे मी साठवूनच करणार. आईचा बिझनेस आहे, मी स्वावलंबी बनवला, आईचा बिझनेस काढून दिलाय तिला कपड्यांसाठीचा. मग तिला तेथन मी तिचे कस्टमर मीही हँडल करून देते माझ्या बोलण्याच्या शैलीतून. त्यामुळे मग आईच्या बिझनेसमध्ये सपोर्ट करता करता माझेही मी क्लायंट्स काढले एवढे आणि पैसे साठवले आणि त्या पैशातून मी हा खर्च केला. हे खूपच आणखी वेगळं सांगितलंस तू नक्कीच, की ठीक आहे लोक म्हणतात की हे मला करायचं ते करायचंय, पण जेव्हा आपण कुणावर तरी अवलंबून असतो तेव्हा आणखीन कुठेतरी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. पण त्याला स्वावलंबनाची किनार तुझ्या या सगळ्या कलेला मिळालेली आहे, त्यामुळे जास्त वेगळा आनंद तुला नक्कीच आहे.
त्यामुळे ते पैसे साठवून जे केले त्यात मला खूप प्राऊड फील आहे. म्हणजे बहिणीकडून, भावाकडून, बाकी फ्रेंड्स कडून मिळालेले पैसे केलेलं नाही बरोबर वाटत. पूर्णपणे स्वतःच जे काही तुझं प्रॉडक्ट आहे ते सगळं स्वतःच. आतापर्यंत मी रेडिओ जॉकी कोर्स पण स्वतः पैसे साठवून करणं, जर्मन लँग्वेज स्वतःचा छंद करणं, प्रत्येक गोष्ट जी आहे ती स्वतः करून करणं तुझं. गेल्या आपण जे 10 मिनिटं बोलतो आहोत तर यामध्ये सगळे हे 2 वर्षापासून तुझ्या मनात हा विचार येणं, त्यानंतर त्याच्यासाठीचे तुझे प्रयत्न, मग घरातून सपोर्ट मिळाला नाही मिळाला, त्याच्यासाठीची त्यांना राजी करण्याची तुझी धडपड, या सगळ्यामध्ये खूप म्हणजे पुलाखालून पाणी गेल्याचं म्हणू आपण. आता जेव्हा काल रिलीज झालं गाणं, यानंतर तुला घरातल्यांकडनं मिळालेली प्रतिक्रिया ही मला वाटते जास्त मौल्यवान असेल, कारण की आपण एखाद्याचं मन बदलवून टाकलंय तुझ्या या कलेने. तर ते काय होतं, म्हणजे त्यानंतरचं वातावरण काय होतं घरात? सगळी हॅपी होती, सगळी छान झाले. जसे जसे फोन मेसेज यायला लागले सगळी हॅपी, आई खुश. मी त्या हेतून नाही म्हटलेले बाळा तुला, अशा हेतून म्हटलेले तुला. पण त्यांच्या कौतुकाची थाप खूप महत्वाची आहे. पण म्हटले म्हणजे बाबाही खुश, आई खुश, छान वाटलं त्यांनाही. काहीतरी केलंय, चांगलं केलंय, काही नाही म्हणजे कोल्हापुरातल्या मुलींसाठी केलंय हे चांगलं आहे. आम्ही तुझ्यावर तसे संस्कार घातलेत, त्यामुळे तू तशा पद्धतीनं वागलीस पण आणि राहतेस पण अजून, त्यामुळे मला तुझ्यावर प्रत्येक वेळी गर्व आहे. आता काय करिअर म्हणून किंवा हा छंद असाच पुढे तुला किती जोपासायचा? छंद म्हणूनच मी हे बघितलंय, पुढे पब्लिकची तर फार डिमांड आहे, आम्हाला तुला पुन्हा ऐकायला आवडेल, नक्कीच पुढे प्रयत्न करत राहीन. पण आत्ताच माझं जे पिरियड आहे ते थोडस लग्नाच्या अनुषंगानं आहे, पुढच्या अनुषंगानं आहे, त्यामुळे पुढचा पार्टनर जसा मला भेटेल त्या अनुषंगानं मी ही कला जोपासण्याचा प्रयत्न करेल. जसा तो भेटेल तर मी खरंच नक्कीच अजून छान छान गाणी महिलांसाठी, कोल्हापूरसाठी माझ्या करेन. बट घरचा सपोर्ट ही फार महत्वाचा असतो माझ्या दृष्टीने, कारण की मी सर्वांचा विचार करून प्रत्येक गोष्ट करत असते, स्वतःचा विचार करून कधीच कुठली गोष्ट करत नसते, कारण की ती समाजापुढे न्यायची म्हटले तितकाच घरातल्यांचाही सपोर्ट बरोबर असावा लागतो. त्यामुळे पुढच्या दृष्टिकोनातूनच मी माझा छंद पुढे जोपासतो. नक्कीच बाई, तुला या सगळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण जेव्हा म्हणतो मला एखादी कला सादर करायची आहे आणि त्याचा ध्यास घेऊन जेव्हा आपण ती पूर्णत्वाला नेतो, तेव्हा खरंच त्याचा मिळणारा आनंद खूप वेगळा असतो आणि मौल्यवान असतो. कोल्हापुरातली पहिली मुलगी जिने रॅप सॉन्ग केलं आणि ते देखील कोल्हापूरची लवंगी मिरची या ठसकेबाज नावानं, हे जे गाणं आहे ते कोल्हापूरची मुलगीनं केल्यामुळे यूट्यूबवर सध्या कालच रिलीज झालं, एका दिवसातही त्याला खूप सारे प्रतिसाद येत आहेत. इथून पुढे देखील त्याला खूप सारे लाईक्स मिळाव्यात ही आमची तुझ्या सदिच्छा आहे. आणि स्पीड न्यूज लाईव्हच्या या स्टुडिओमध्ये तू आलीस आणि तुझा हा प्रवास आमच्या बरोबर शेअर केलास, त्याबद्दल मी मनापासून आपली आभारी आहे. धन्यवाद. विश्वास, शुद्धता आणि आपुलकीचा अखंड वारसा, 1989 पासूनची सुवर्ण परंपरा, चोख सोन्याचे हॉलमार्क दागिने योग्य मजुरीच्या दरात. HS कालेकर ज्वेलर्स, न्यू गुजरी, कोल्हापूर.